मंडळी, राज्य परिवहन महामंडळाची आरामदायी बस अशी ओळख निर्माण करणाऱ्या शिवशाहीनं आता तुम्हाला मुंबई ते पणजी असा प्रवासही करता येणार आहे. नाताळ आणि नववर्षाच्या निमित्तानं एसटी महामंडळाकडून ही भेट देण्यात आली आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी ट्विट करून ही माहिती दिली. कोकणातल्या पर्यटनाला चालना देण्यासाठी आता दळणवळण सुविधा वाढवण्याची गरज आहे. त्यामुळेच नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतासाठी कोकणासह गोव्यात जाणाऱ्या मुंबईकरांना आरामदायी भेट देण्यात आली. क्रिसमस आणि नववर्षाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाकडनं मुंबई पणजी ह्या रूटवर एक वातानुकूलित सेवा जी आहे ती आजपासून सुरू करण्यात आलेली आहे. दुपारी 4:30 ही गाडी जी आहे ती मुंबई सेंट्रलवरनं सुटणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 7:00 पणजीला पोहोचणार आहे. मी सध्याला त्याच गाडीत आहे आणि आपण बघू शकता हीच ती गाडी आहे जिचा प्रवास हा मुंबई सेंट्रल ते गोवा म्हणजेच पणजीपर्यंत आपल्याला बघायला मिळणार आहे. एकूणच पहिल्या दिवशीचा जर का प्रतिसाद बघायचा तर संपूर्ण गाडी ही याची बुकिंग जी आहे ती फुल आपल्याला बघायला मिळत आहे. मुंबई सेंट्रलवरनं काही प्रवासी जे आहेत ते देखील आपल्याला बसल्याचं बघायला मिळतं. आपण काही प्रवाशांची बातचीत देखील करूया. काय सांगाल, कुठं चाललात? मी पणजीला चाललोय. अच्छा, मुंबई ते पणजी. एकूण क्रिसमस म्हणायचं नववर्षाचं क्रिसमस सेलिब्रेट करायला तिथेच पणजीला तर मुलांबरोबर जातोय. प्रामुख्यानं जर का बघायचं तर मागील काही वर्षांमध्ये एसटी ची परिस्थिती जी आहे ती कुठेतरी रोडावल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं होतं. मात्र अशा काही नवीन ज्या रूट्सवर गाड्या ज्या आहेत त्या पुन्हा एकदा सुरू करण्याचा मानस एसटी प्रशासनाकडनं घेण्यात आल्याचं देखील बघायला मिळत आहे. प्रामुख्याने जर का बघायचं तर मुंबई सेंट्रलवरनं ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे आणि थोड्याच वेळात ह्या गाडीच्या आहे ती आपल्या आम्हाला मार्गस्थ होताना बघायला मिळते. आपल्या सोबत डेपो मॅनेजर आपण त्यांच्याशी बातचीत करूया. काय सांगाल सर, पहिली जी लॉंग रूट सुविधा आहे ती आता सुरू करण्यात आलेली आहे. प्रामुख्याने बघायचं तर नववर्षासाठी असणार आहे, मात्र पुढे काही येत्या काळात देखील ही सेवा सुरू राहील असं वाटतं. सद्यस्थितीत प्रवाशांची मागणी आणि प्रशासनाची आवश्यकता आणि नववर्ष आणि नाताळ बघता प्रवाशांच्या सोयीसाठी खास करून आपण ही महामंडळातर्फे सेवा महामंडळाच्या दरात उपलब्ध करून दिलेली आहे. सर्व प्रवाशांनी याचा लाभ घ्यावा, सर्व प्रवाशांनी महामंडळाला सहकार्य करावं अशी मी महामंडळातर्फे विनंती करतो. जर प्रतिसाद चांगला मिळाला तर ही सेवा अशीच आपण पुढे चालू ठेवणार आहोत. प्रवाशांचा प्रतिसाद मिळेल अशी आम्हाला 100% खात्री आहे. कॅमेरामॅन उत्तमसह अभिषेक फळ, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.